कोकणवासियांचं नवं व्यासपीठ, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारं आपलं दैनिक, कला क्रीडा अर्थकारण आणि राजकारणाचं प्रतिबिंब, युवक आणि महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारं दैनिक, कोकणच्या उज्ज्वल भविष्याची साथ, दैनिक कोकण साथ आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला। एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ। वेंगुर्ला तालुक्यातील चिपी कोरजाई येथील डोंगराचा काहीसा भाग गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खचला असून येथील जमिनीसहित हेमंत मिडबावकर यांच्या घराला भेगा पडल्यात, तर भविष्यात घराला मोठा धोका निर्माण झालाय। सुरुवातीला तौक्ते चक्रीवादळ आणि आता गेले 8 दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका चिपी कोरजाई भागाला बसलाय। अगोदरच तौक्ते चक्रीवादळामुळे येथील झाडं उन्मळून पडली होती, तर आता झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी जमिनीत मुरून डोंगराचा भाग खचलाय। यामुळे इथं वास्तव्यास असलेल्या गणेशमूर्तीकार हेमंत मिठबावकर यांच्या घराला तसेच घराच्या वर असलेल्या रस्त्याला भेगा पडलाय, तर घराशेजारची दरडही कोसळली आहे। घराच्या आजूबाजूची जमीनही यामुळे खचली असून डोंगराच्या पायथ्याला असणारी गोल विहिरीलाही भेगा पडून तिचा आकार अंडाकृती झालाय। भविष्यात यावर योग्य उपाययोजना न झाल्यास आणि असाच पाऊस सुरू राहिल्यास मिठबावकर कुटुंबियांना मोठा धोका निर्माण होणार आहे। दरम्यान या ठिकाणी वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकर यांनी पाहणी करून प्रशासनाने पंचनामा केलाय। यावेळी भविष्यात काहीसा धोका टाळण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंतीची गरज असल्यानं याकडे प्रशासन, पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी तात्काळ लक्ष द्यावं अशी विनंती हेमंत मिठबावकर यांनी केली आहे। हे म्हणजे आधी वादळ येऊन गेलं ना, त्या वादळापासून जरा सुरुवात झाली, त्यावेळेनं बरीचशी झाडं मोठी मोठी कलम नारळाची झाडं वगैरे ती हल्ली पडली, त्यानंतर लगेच हे 15 दिवसात हे अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीने डोंगरामध्ये पाणी मुरलं आणि डोंगरला मोठमोठ्या भेगा पडल्या, आमच्या घराच्या जवळ भेगा, ही ते दरड कोसळली आहे। अजून आमचं रिसॉर्ट आहे, रिसॉर्टमध्ये संपूर्ण भेगा केल्या, काही विहीर आहे मोठी, ती विहिरीला प्रेशर लागून विहीर कोसळली, प्रकार घडले। आता घरातच्यावरनं संपूर्ण मोठमोठे झरे होऊन घरातनं पाणी घुसलं, तिथे घराच्या आजूबाजूला सगळ्या थोड्या थोड्या भेगे पडले आहेत, घरातसुद्धा धोका आहे वर, आणि जर दरड कोसळली तर घरालासुद्धा धोका आहे आमच्या। सध्या अतिवृष्टीमुळे रात्री झोपायला दुसरीकडे जातो, पुढे मी असाच जर पाऊस जर चालू राहिला ना तर भयानक नुकसान होण्याची शक्यता आहे, घरसुद्धा आमचं जाण्याची शक्यता आहे। शासनाने तहसीलदारकडे येऊन पाहणी करून गेले, संरक्षण भिंतीसाठी प्रयत्न करतो बोलले, ठोस काय असं काय नाही, निधी नाही सध्या बोलले आणि गेले। आम्हाला नोटीस दिली की तुम्ही अतिवृष्टी असेल तर घरात राहू नका, नोटीस दिली की निघून गेले। हो त्याला पण ना आहे ना, आता मी काय घरामध्येच करतो व्यवसाय ना, ते पाणी बिणी आलं घरात पाणी, आता जवळजवळ 10-12 दिवस आमचं सगळं बंदच होते, कामच करू शकत नव्हतं आम्ही आमची माणसं फक्त जायचो बाहेर, बाई काय एवढं बाकी कुठे काय नेणार काय करणार। तिथं झालं म्हणजे आम्ही जवाहर याच्या सरकारी याच्यामध्ये विहीर बांधली होती 10-12 वर्षापूर्वी, विहीर संपूर्ण जमीन दस्त झाली आहे, त्यामुळे शासनाने काय ते नुकसान भरपाईचं काय ते करावं, हे बेगा गेल्या तिकडे दरडी कोसल्या पडल्यात, आमच्या घरावर रस्ता आहे रस्ता खचला आहे, तो आमच्या घरावर कोसळण्याची शक्यता आहे, तेव्हा संरक्षण भिंत शासनानंतर करून द्यावे, नुकसान भरपाई द्यावी विहिरीची, हे बेगा पडल्या रिसॉर्टची आमचं नुकसान भर झालं आहे भरपूर, शासनाने काय ती करावं आमच्याकडे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।